ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि नुकतीच काही वेळापूर्वी संजय राऊतांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधलेला आहे. आणि यावेळी अमित शहांनी मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होणार हे जे विधान केलं होतं त्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि यावरती भाष्य करताना ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे अमित शहांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही, मात्र पंतप्रधानांच्या तोंडून आलेलं विधान मात्र मी ऐकलं आहे. मात्र पंतप्रधानांचा आम्ही आदर करतो, त्यामुळे पंतप्रधानांना खोटं पाडायचं नव्हतं, त्यामुळे तेव्हा आम्ही त्याला काही विरोध केला नाही. तर देशाचे पंतप्रधान म्हणून आम्हाला पंतप्रधानांचा आदर आहे, मात्र बंद दाराआड जी चर्चा झाली होती त्यावरती जर अंमल होत नसेल तर मात्र आता ती चर्चा सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे. आणि शिवसेनेनं कधी राजकारणाचा व्यापार केला नाही आणि आम्ही व्यापारी नाही आहोत, देशासाठी आम्ही काम केलंय, त्यामुळे जे ठरलं होतं ते त्यांनी मान्य केलं असतं तर आज ही राज्यावरती वेळ आली नसती असं ते म्हणालेत. तर आमच्यासाठी ते त्या बंद दाराआडची जी खोली आहे ती खोली नसून मंदिर आहे, कारण त्या खोलीमध्ये आम्हाला बाळासाहेबांचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि त्यामुळे ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे. आणि त्या मंदिरात जी चर्चा झाली होती ती शहांनी आता उघड करावी असं आवाहन एक प्रकारे त्यांनी या ठिकाणी अमित शहांना दिले. आणि बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, थोड्याच वेळात भेटणार आहोत स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.